श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयावरती आपण माहिती पाहणार आहोत. आपण बऱ्याच वेळेला कामानिमित्त किंवा काही कारणाने प्रवास करत असतो. कधी कधी हे प्रवास जवळचे असतात तर कधी हे दूरचे सुद्धा असू शकतात. आणि आता ट्रॅफिकमुळे किंवा धावपळीच्या जगामुळे अपघातांचे प्रमाण जे आहे तर तेसुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. आणि आपण प्रवास करताना आपल्या मनामध्ये सुद्धा थोडीफार का होईना परंतु भीती जी आहे तर ती असते. आणि म्हणूनच आपण प्रवास करताना काही वस्तू आपल्या जवळ ठेवायच्या आहेत ज्यामुळे आपल्याला अपघाताचे भय राहणार नाही. आणि या वस्तू ज्या आहेत तर त्या आपले संरक्षण करतील. या वस्तू म्हणजे जणू आपले एक प्रकारचे सुरक्षा कवचच आहेत. तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या प्रवास करताना नेहमी आपण आपल्या जवळ ठेवाव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहे. आता बघा, काही जण 10 मिनिटांसाठी रोजचा प्रवास करत असतात तर काही जण रोज 1 तासाचा प्रवास करून नोकरीसाठी दूरवरती जात असतात. तर काही कारणाने आपल्याला दूरचेसुद्धा प्रवासाचे योग जे आहेत तर ते घडून येत असतात. तुम्ही एखाद्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी किंवा कामानिमित्तसुद्धा दूरचे प्रवास जे आहेत तर ते करत असता. आणि हे प्रवास करताना या वस्तू जर आपण स्वतःजवळ ठेवल्या तर आपल्याला कोणतेही भय जे आहे तर ते राहणार नाही. तर या वस्तू कोणत्या असणार आहेत बघा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधीही घरातून जेव्हा आपण बाहेर पडतो तर तेव्हा शांत मनाने आपल्याला बाहेर पडायचं आहे. कधीही घरामध्ये भांडण करून किंवा रागारागाने बाहेर पडू नका. रागामध्ये आपण आपली गाडी जेव्हा चालवत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक प्रकारची नकारात्मकता जी आहे तर ती वाढत असते. आणि अशा वेळेला आपल्या आयुष्यामध्ये काही विपरीत घडण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणूनच घरातून बाहेर पडताना शांततेत बाहेर पडायचं आहे. यानंतर दूरचा प्रवास जेव्हा आपण करत असतो तेव्हा हातावरती दहीसाखर घेऊन ती खाऊनच आपल्याला निघायचं आहे. घरातील गृहिणीनेसुद्धा घरातील जो कोणी सदस्य दूरच्या प्रवासासाठी निघालेला आहे तर त्याच्या हातावरती दहीसाखर ठेवावी. शास्त्रामध्ये सुद्धा या गोष्टीला विशेष असे महत्त्व सांगितलेले आहे. यामुळे आपल्या मार्गामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाहीत आणि आपला प्रवास जो आहे तर तो सुखकर होत असतो. यानंतर आपण कोणत्या वस्तू आपल्या गाडीमध्ये किंवा आपल्या स्वतःजवळ ठेवू शकतो. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तपकिरी रंगाची मोठी कवडी जी आहे तर अशी कवडी एका काळ्या धाग्यामध्ये बांधून आपण आपल्या गाडीला अडकवायची आहे. मग तुमची 4-व्हीलर असू द्या, 2-व्हीलर असू द्या किंवा ट्रक असू द्या, टेम्पो असू द्या किंवा छोटीशी रिक्षा असू द्या, यामध्ये जर आपण अशा प्रकारची कवडी काळ्या धाग्यामध्ये बांधून अडकवली तर अशा वाहनांचा कधीही अपघात जो आहे तर तो होत नाही. यानंतर आहे ते म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर शनिवारच्या दिवशी हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे आणि हनुमानांना अर्पण केलेला जो सिंदूर आहे तर तो सिंदूर आपल्याला घरी घेऊन यायचा आहे. आणि हा सिंदूर आपल्याला एका छोट्या कापड्यामध्ये बांधून तो तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा तुम्ही जी बॅग ट्रॅव्हलिंगसाठी वापरता तर त्या बॅगेमध्ये ठेवू शकता. यामुळे सुद्धा आपले संरक्षण जे आहे तर ते होत असते. आणि जर तुम्हाला मंदिरातून सिंदूर आणणे शक्य नसेल तर घरी तुमच्या हनुमानाचा जो फोटो असेल त्याला जो आपण अर्पण केलेला सिंदूर असतो तर तो सिंदूर जरी तुम्ही कपड्यामध्ये बांधून स्वतःजवळ ठेवला तरी हनुमानजी आपले रक्षण करत असतात. त्याप्रमाणेच कोणत्याही मंगळवारी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण कराव्यात. गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करावी की त्यांनी आपलं आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचं रक्षण करावं. आणि ह्या दुर्वा दिवसभर तेच ठेवायचे आहेत. दुसऱ्या दिवशी आपल्याला स्नान वगैरे झाल्यानंतर एका लाल कपड्यामध्ये ह्या दुर्वा ज्या आहेत तर त्या बांधायच्या आहेत. दुर्वा तुम्ही 5, 11, 21, 51, 160 अशा कितीही संख्येमध्ये अर्पण करू शकता. आणि या दुर्वांमधील फक्त 5 किंवा 2 दुर्वा आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या बॅगमध्ये किंवा पर्स पॉकेटमध्ये ठेवायचे आहेत. यामुळे सुद्धा प्रवासामध्ये आपल्यावरती कोणतंही संकट जे आहे तर ते येणार नाही. त्याप्रमाणे सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे कुलदेवीचा फोटो आपल्याला आपल्याजवळ ठेवायचा आहे. आपली जी कुलदेवी आहे तर कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते, आपलं रक्षण करत असते. आणि त्यामुळेच कुलदेवीचा फोटो जरी आपल्याजवळ असेल तरीसुद्धा आपली कुलदेवी आपल्यावरती कोणतंही संकट येऊ देणार नाही. त्याप्रमाणेच तुम्ही जे कुंकुमार्चन करता त्याचं जे कुंकू आहे
तर ते बाहेरच्या प्रवासाला जाताना किंवा दररोज तुम्ही जेव्हा बाहेर जाता तर तेव्हा कपाळावरती लावावे। तर ह्या कुंकवामध्ये सुद्धा एक प्रकारचं दैवी तत्व आलेलं असतं आणि त्यामुळे सुद्धा आपलं रक्षण जे आहे तर ते होत असतं। यानंतर आहे ते म्हणजे गुरुचरित्राची जी पोती आहे, तर ही जी पोती आहे तर ती हळदी कुंकू फूल अर्पण करून एका रेशमी वस्त्रामध्ये गुंडाळून तुम्ही तुमच्या मोठ्या गाडीमध्ये ठेवू शकता, किंवा अगदी तुम्ही जी बॅग प्रवासासाठी नेणार आहात त्यामध्ये जरी एका बाजूला ही पोती ठेवली तरी सुद्धा चालेल। यानंतर आहे ते म्हणजे सारामृत। श्री स्वामी समर्थ चरित्र जे आहे तर याची जी पोती आहे तर ही अत्यंत छोटीशी पोती आहे, तर ही सुद्धा तुम्ही तुमच्याजवळ एका कपड्यामध्ये गुंडाळून ठेवू शकता, स्वामी आपले नक्कीच रक्षण करतील। तसेच स्वामींचा फोटो आणि यासोबत लिहिलेला जो तारक मंत्र आहे तर असं आपल्याला एकत्रितपणे आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवायचं आहे, किंवा तुम्ही दत्त महाराजांचा फोटोसुद्धा ठेवू शकता, तर हे सुद्धा आपलं कधीही नुकसान करणार नाहीत तर आपले रक्षणच करतील आणि आपल्याला प्रवास करताना कोणत्याही प्रकारची भीती वाटणार नाही, कोणत्याही प्रकारचे भय जे आहे तर ते राहणार नाही। यासोबतच आपल्याला प्रवास करताना सिग्नल पाळणे, हेल्मेट घालणे किंवा प्रवास करताना काही गोष्टींची आपण स्वतः काळजी घेणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे। आपल्या घरातील व्यक्ती ज्या आहेत तर त्या जेव्हा दूरच्या प्रवासाला जातात तेव्हा आपल्या मनामध्ये कुठेतरी एखादी शंका जी आहे तर ती उत्पन्न होत असते, तर असे होत असेल तर या वस्तूंपैकी एक वस्तू त्यांच्याजवळ नक्की ठेवा।